नमस्कार, आदर्श शिक्षक मगन चौधरी सर। शिक्षक आई वडिलांव्यतिरिक्त प्रत्येकाच्या घडवणुकीत सिंहाचा वाटा असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक। शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच। बाल्यावस्थेपासून ते माणूस होईपर्यंत प्रत्येकाला पायरी पायरीवर घडवून आकार देण्याचे श्रेय नक्कीच शिक्षकाचे असते। शिक्षक हा ना रस्त्यासारखा असतो, स्वतः एका जागी राहतो आणि त्याच्यावरनं चालणाऱ्याला मात्र ध्येयापर्यंत पोहोचवतो। अगदी प्राचीन काळांपासून ते आजतक आहेत। अनेक शिक्षक आपले सर्वस्व ओतून विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देताना आपण ऐकले आहे, पाहिले आहे। आज घडीला देखील असेच शिक्षक समाजात टिकून आहेत हे या पिढीचं भाग्यच म्हणावं लागेल। आणि असेच एक आदर्श शिक्षक म्हणून श्री मगन गुलाब चौधरी यांचे नाव घेता येईल। 1 एप्रिल 1966 रोजी वैजापूर तालुक्यातील पाथरी येथे एका सामान्य कुटुंबात नर्मदाबाई यांच्या पोटी मगन चौधरी यांचा जन्म झाला। घरची साधारण परिस्थिती आणि आजूबाजूला असलेल्या भीषण अडचणींवर मात करत त्यांनी 1 ते 7 इयत्तेचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा धोंदलगाव तर 7 ते 10 शिक्षण न्यू हायस्कूल धोंदलगाव येथून पूर्ण केले। अनंत अडचणींवर मात करून त्यांनी 10 प्रथम क्रमांक मिळवला। पुढे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि संत बहिणाबाई माध्यमिक शाळा शिवूर येथे कंत्राटी तत्वावर शिक्षक म्हणून रुजू झाले। मात्र यानंतर देशसेवेने प्रेरित होऊन त्यांनी काही काळ अहमदनगर येथे मिलिटरीमध्ये क्लर्क या पदावर ट्रेनिंगही घेतलं। मात्र अंगात असलेला शिक्षकी बाणा स्वस्त बसू देत नसल्याने ते पुन्हा जिल्हा परिषद संभाजीनगर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा खंडाळा येथे 1989 सेवेत रुजू झाले। पुढे 17 मे 1989 रोजी त्यांचा विवाह लताबाई यांच्यासोबत झाला। शिस्तप्रिय तितक्याच प्रेमळ असणाऱ्या मगन चौधरी यांना नेटाने संसार सांभाळणाऱ्या लताबाई यांची साथ लागली आणि संसाराचा गाडा हाकणे सुरू झाले। जिल्हा परिषद शाळा खंडाळा येथे 1989 चौधरी सर शिक्षक म्हणून रुजू झाले। तिथे त्यांनी 3 वर्ष सेवा दिली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जम्मनवाडी येथे 1992 रुजू झाले। या ठिकाणी त्यांनी प्रदीर्घ म्हणजे जवळपास 8 वर्ष शिक्षक म्हणून कार्य केले। दरम्यान 1990, 1992 आणि 1994 या सालांमध्ये अनुक्रमे प्रथम कन्या भाग्यश्री, द्वितीय चिरंजीव विक्रम आणि तृतीय चिरंजीव पंकज यांचा जन्म झाला। एकीकडे शिक्षक म्हणून अनेक पिढ्या घडवण्याचे काम तर दुसरीकडे संसार वेलीवर 3 फुलांची काळजी वाहणे अशी दुहेरी कसरत आता मगन चौधरी सर यांनी सुरू केली होती। अशा वेळी पत्नी लताबाई पावलोपावली त्यांना साथ देऊन आदर्श पत्नी आणि आईची भूमिका निभावत होत्या। पुढे 2000 चौधरी सरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंदलगाव येथे 8 वर्ष शिक्षक म्हणून कार्य केले। मात्र अशातच 19 जानेवारी 2001 रोजी वडील श्री गुलाब विठोबा चौधरी यांचे प्रदीर्घ आधाराने निधन झाल्याने चौधरी सरांचे पितृछत्र हरपले। मात्र स्वतःला खचू न देता त्यांनी काम सुरू ठेवले। वडिलांच्या निधनानंतर लहान बंधू ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासोबत एकत्रित कुटुंबात राहून आजपर्यंत एकत्रित कुटुंबातच राहत आहेत। या सर्व जीवन प्रवासात त्यांना लहान बंधू श्री ज्ञानेश्वर चौधरी यांची मोलाची साथ लागली। 2006 धोंदलगाव येथे त्यांनी आपले नवीन घराचे स्वप्न पूर्ण केले। 2008 त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेडा येथे पुन्हा 8 वर्ष शिक्षण सेवेत स्वतःला वाहून घेतले। त्यांच्या या प्रदीर्घ शिक्षण सेवेची दखल घेऊन 2016 त्यांना शासनाकडनं पदोन्नती मिळाली आणि जिल्हा परिषद शाळा माळी वडगाव येथे ते केंद्रीय मुख्याध्यापकपदी विराजमान झाले। बालपणी 18 विश्वे दारिद्र्य बघितलेल्या चौधरी सरांना तेव्हापासूनच शिक्षणाचे महत्व समजले होते। पुढे शिक्षकी पेशात आल्यामुळे त्यांना आणखीन चालना मिळाली
आणि याचेच फलित म्हणून त्यांनी भाग्यश्री, विक्रम आणि पंकज या तीनही मुलांना, तसेच पुतण्या राजकुमार, पुतणी जयश्री, सुवर्णा, गायत्री यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले. याचेच फलित म्हणून कन्या भाग्यश्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यालय महालगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. भाग्यश्री यांचा विवाह 2011 साली कैलास नवनाथ कुभाडे यांच्याशी झाला असून ते देखील शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. द्वितीय चिरंजीव विक्रम यांचा विवाह 2017 साली डॉक्टर अश्विनी भगवान शिलोटे यांच्याशी झाला असून ते सिव्हिल इंजिनियर पदवीधर तसेच शासकीय कंत्राटदार आहे. तर तृतीय चिरंजीव पंकज हे 2021 साली प्रियंका काशीनाथ चन्ने यांच्याशी विवाहबद्ध झाले. पंकज यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली असून ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. पुतणी जयश्री हिचा विवाह राजकुमार चन्ने यांच्याशी झाला असून ते देखील शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पुतण्या राजकुमार यांचा विवाह प्रतीक्षा आधुरे यांच्याशी झाला असून राजकुमार यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून सध्या ते मारुती सुझुकी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. पुतणी सुवर्णाचा विवाह अभिषेक आधुरे यांच्याशी झाला असून ते सध्या अजंठा सीड्समध्ये कार्यरत आहे. तर पुतणी गायत्री ही सध्या तृतीय वर्ष BHMSचे शिक्षण घेत आहे. शिक्षण सेवेची जबाबदारी पार पाडत असतानाच कौटुंबिक जबाबदारी देखील तितक्याच हिमतीने आणि कौशल्याने पार पाडण्यात चौधरी सर यशस्वी झाले. अर्थात त्यांना यामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागला. 2001 साली पितृछत्र हरपल्यानंतर 4 फेब्रुवारी 2022 रोजी सरांच्या मातोश्री नर्मदाबाई गुलाबराव चौधरी यांचे देखील निधन झाले. असे अनेक धक्के पचवत पचवत पुढे मार्गक्रमण करत चौधरी सरांचा प्रवास आजही सुरूच आहे. आपण कोणत्या परिस्थितीतनं आलो ते विसरायचं नाही. अडल्या नडलेल्यांविषयी कायम सहकार्याची भावना ठेवायची, सर्व काही असल्यावर हुरळून न जाता संयमाने वागायचे, या त्रिसूत्रीचा वापर हेच सुखी समाधानी आयुष्याचे गमक असल्याचे स्वतः चौधरी सर सांगतात. 2016 साली माळी वाडगाव शाळेची केंद्रीय मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी अनेक उपक्रम आणि योजना शाळेत राबवल्या. त्यामध्ये शालेय परिसर सुरक्षित करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संपूर्ण शालेय परिसरासाठी संरक्षक भिंत बांधून पूर्ण केली. तसेच शाळेतील शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण शालेय इमारतीस आकर्षक रंगरंगोटी करून जानकी देवी बजाज ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा मिळवून दिली. याच प्रगतीशील कार्यामुळे डेन्स फॉरेस्ट उपक्रम राबविण्यात जिल्ह्यातील पहिल्या 10 शाळांमध्ये येण्याचा बहुमान देखील सरांच्या पुढाकारातून मिळाला. त्याचप्रमाणे त्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र व रूम टू रीड हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. यामुळे केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण अशा PM श्री योजनेत शाळेची निवड झाली. अशा प्रकारे सन 2016 पासून ते आजतागायत त्याच क्षमतेने ही जबाबदारी चौधरी सर पार पाडत आहे हे विशेष. अनेक चढ उतार, उन्हाळे पावसाळे पाहून 35 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर 31 मार्च 2024 रोजी मगन चौधरी सर सेवानिवृत्त झाले. खरं तर एक हाडाचा शिक्षक ना कधी निवृत्त होतो ना कधी वृद्ध होतो. शासकीय सेवेतनं निवृत्त होत असले तरी चौधरी सर त्याच उत्साहाने आता सेकंड इनिंग देखील दिमाखदारपणे लढवतील यात शंकाच नाहीये. सन्माननीय चौधरी सर, आपणाला या सेकंड इनिंगसाठी अनंत शुभेच्छा. याही कार्यात आपण मगन व्हावे हीच विनंती.